नमस्कार द नेक्स्ट पॉईंट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स रिकॅपिट्युलेशन म्हणजेच संयुगाचे रासायनिक सूत्र एक पुनरावलोकन हा आपला पुढचा पॉईंट आहे नाव इन दिस व्हिडिओ वी विल सी हाऊ टू राईट फॉर्म्युला ऑफ आयोनिक कंपाऊंड्स या व्हिडिओमध्ये आपण आयनिक संयुगाची सूत्रे प्रकारे लिहितात याची माहिती घेणार आहोत फाईल रायटिंग द केमिकल फॉर्म्युले ऑफ आयोनिक कंपाऊंड्स सम रूल्स शुड बी फॉलोड ॲज वेल ॲज सम स्टेप्स शुड बी यूज्ड अँड इन धिस व्हिडिओ वी विल सी धीज रूल्स अँड स्टेप्स आयोनिक संयुगाचे सूत्र लिहित असताना आपल्याला काही नियम पाळणं आवश्यक आहे त्याचबरोबर काही स्टेपचा काही पायऱ्यांचा उपयोग करणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ते नियम आणि स्टेप्स पाहणार आहोत सो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँड आयोनिक कंपाऊंड इज दॅट इट्स मॉलिक्यूल हॅज टू पार्ट्स नेमली अ कॅटायन दॅट इज बेसिक रेडिकल अँड अनायन दॅट इज ॲसिडिक रॅडिकल म्हणजेच आयनिक संयुगाचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे आयनिक संयुगाच्या रेणूचे दोन भाग असतात त्यातील पहिला भाग म्हणजे कॅटायन कॅटायन म्हणजेच धनप्रभारित आयन की ज्याला आपण आमलारी धर्मी मूलक असंही म्हणतो आणि दुसरा भाग म्हणजे ॲनायन म्हणजेच ऋण प्राभारित आयन की ज्याला आपण आम्लधर्मी मूलक म्हणतो

पहिला भाग म्हणजे सोडियमचा धनप्राभरित आयन आणि दुसरा भाग म्हणजेच क्लोराईडचा ऋण प्रभारित आयन तर याप्रमाणे आयनिक संयुगाच्या रेणूचे दोन भाग आहेत धनप्राभरित आयन आणि ऋण प्रभारित आयन देन ॲज दिस टू पार्ट्स आर अपोजिटली चार्जड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट बिटवीन देम विच कन्स्टिट्यूट द आयोनिक बॉन्ड ॲज धीस टू पार्ट आर ऑपोजिटली चार्जड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट बिटवीन देम वैच कॉन्स्टिट्यूट द आयोनिक बॉन्ड या आयनिक संयुगाच्या रेणूचे दोन भाग आहेत आणि दोन भाग विरुद्ध प्रभारी आहेत म्हणजे एक भाग आहे धनप्रभारीत आणि दुसरा भाग आहे ऋण प्रभारीत धन आयन आणि ऋण आयन आणि त्यामुळे या दोन विरुद्ध प्रभारी आयनामध्ये का दोन भागामध्ये एक आकर्षण निर्माण होतं आणि ते आकर्षण म्हणजेच आयनिक बंद ॲज दिस टू पार्ट्स आर अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट बिटवीन दिस टू अपोजिटली चार्ज पार्ट ऑर आयन्स अँड हेन्स आयनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन दिस टू ऑपोजिटली चार्ज आयन्स अशा प्रकारे या दोन विरुद्ध प्रभारी भागामध्ये किंवा आयनामध्ये आयनिक बंद तयार होतो आणि अशा प्रकारे आयनिक संयुक्त तयार होते देन द नेम ऑफ आयुनिक कंपाऊंड हॅज टू वर्ड्स आउट ऑफ पोईच फर्स्ट वर्ड इज द नेम ऑफ कॅटायन अँड सेकंड वर्ड इज द नेम ऑफ अॅनायन द नेम ऑफ अॅन आयुनिक कंपाऊंड हॅज टू वर्ड्स आउट ऑफ पोईच फर्स्ट वर्ड इज द नेम ऑफ कॅटायन And second word is the name of anion. Example sodium chloride. <coughs> name of sodium chloride has two words. First word is sodium, and second word is chloride. Now, first word that is sodium is the name of cation, sodium cation, and second word chloride is the name of anion, chloride. तर अशा प्रकारे आयनिक संयुगाच्या नावात दोन शब्द आहेत त्यातला पहिला शब्द कॅटाईनचे नाव दर्शविते तर दुसरा शब्द त्या संयुगातील आयनचे नाव दर्शविते सोडियम क्लोराईड या संयुगाच्या नावात दोन शब्द आहेत सोडियम आणि क्लोराईड तर सोडियम हा शब्द त्यातल्या कॅटाईनचं नाव आहे तर क्लोराईड हा शब्द त्यातील अनायनचे नाव आहे देन फाईल रायटिंग द फॉर्मुला ऑफ आयोनिक कंपाऊंड राईट द सिम्बॉल ऑफ कॅटायन ऑन द लेफ्ट अँड ॲडजॉइंड टू इट ऑन द राईट इज द सिम्बॉल ऑफ एनायन फाईल रायटिंग द फॉर्म्युला ऑफ आयोनिक कंपाऊंड राईट द सिंबॉल ऑफ कॅटायन ऑन द लेफ्ट अँड ॲट टू इट ऑन द राईट इज द सिंबॉल ऑफ ॲन आयन म्हणजेच रास आयनिक संयोगाचं रासायनिक सूत्र लिहित असताना कॅटायनची संज्ञा सिंबॉल म्हणजे संज्ञा तर कॅटायन म्हणजे धनप्रभारीत आयनाची संज्ञा डायव्हकडे लिहायची आहे आणि त्या संज्ञेला लागूनच त्या संज्ञेच्या उजवीकडे ऋण प्रभारित आयनाची संज्ञा लिहायची आहे ना फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड इज द आयोनिक कंपाऊंड इन विच सोडियम इज द कॅटायन अँड क्लोराईड इज द अनायन ना फ्हाइड रायटिंग द फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराईड राईट द सिंबॉल ऑफ कॅटाईन दट इज सोडियम ऑन द लेफ्ट अँड ॲडजॉइंड टू इट ऑन द राईट इज द सिंबॉल ऑफ अनायन दट इज क्लोराइट सी एल सोडियम क्लोराईटचं सूत्र लिहित असताना आपण डावीकडे सोडियमची सिंबॉल म्हणजे सवने नेली आणि त्या सवदनेला लागूनच धनप्रभारीत आयनाच्या संज्ञेला लागूनच त्या संज्ञेच्या उजवीकडे लगेच ऋण प्रभारीत आयनाची संज्ञा लिहिलेली आहे तर अशा प्रकारे कोणत्याही आयनिक संयुगाचं सूत्र लिहित असताना डावीकडे धनप्रभारीत आयनाची संज्ञा लिहायची आणि त्या संज्ञेला लागूनच त्याच्या उजीकडे ऋणप्रभारीत आयनाची संज्ञा लिहायची असते देन while writing the formula of ionic compound the charges on the ions are not shown but the number of ions is written as subscript on the right of symbol of ions while writing the formula of ionic compound the charges on the ions are not shown but द नंबर ऑफ आयन्स इज रिटन ॲट सबस्क्रिप्ट ऑन द राईट ऑफ सिंबॉल ऑफ आयन म्हणजेच आयनिक सेवंगाचे सूत्र रासायनिक सूत्र लिहित असताना आयनावर विद्युत प्रभार दर्शवित नाहीत परंतु आयनांची संख्या मात्र दर्शवतात मग ती कशी दर्शवतात तर त्या आयनाच्या संज्ञाच्या उजीवकडे पायथ्याशी ती संख्या दर्शवितात आयनांची संख्या आयनाच्या संज्ञाच्या उजवीकडे पायथ्याशी दर्शवितात नाव एक्झाम्पल ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲल्युमिनियम ऑक्साईड इज द आयोनिक कंपाऊंड एल्युमिनियम ऑक्साईड हे आयनिक संयुग आहे अँड इन द मॉलिक्युल ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साइड देर आर टू आयन्स ऑफ ॲल्युमिनियम अँड थ्री आयन्स ऑफ ऑक्सिजन दॅट इज ऑक्साइड इन वन मॉलिक्युल ऑफ अल्युमिनियम ऑक्साईड देर आर टू आयन्स ऑफ अल्युमिनियम अँड थ्री आयन्स ऑफ ऑक्सिजन ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या एका रेणूमध्ये ॲल्युमिनियमचे दोन आयन आहेत तर ऑक्सिजनचे तीन आयन्स असतात नाऊ फाईल रायटिंग द फॉर्म्युला ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साइड द चार्जेस ऑन द आयन्स आर नॉट शोन बट द नंबर ऑफ आयन्स इज रिटन ॲज सबस्क्रिप्ट ऑन द राईट ऑफ सिंबॉल ऑफ आयन आता आपण ॲल्युमिनियम ऑक्साइडचं सूत्र लिहित असताना ॲल्युमिनियम आयनावरील हा जो विद्युत प्रभार आहे तीन धन विद्युत प्रभार आहेत ॲल्युमिनियम आयनावर तर तिथं आपण दाखवणार नाहीत परंतु ॲल्युमिनियम ऑक्साइड या संयुगात ॲल्युमिनियम आयनाची संख्या दोन आहे तरी संख्या मात्र आपण दर्शणार आहेत तर ती कशी दर्शवणार आहोत तर ॲल्युमिनियम संज्ञाच्या उजवीकडे पायत्याशी ती संख्या आपण दर्शणार आहोत याला म्हणजे सबस्क्रिप्ट तर या ठिकाणी आपण दोन ही संख्या दाखवली कारण ते ॲल्युमिनियमचे दोन आयन आहेत त्यानंतर एनआयन सेकंड पार्ट एनआयन इज द ऑक्सिजन ऑक्साईड रॅडिकल त्याच्यावरला प्रभारित आपण दाखवणार नाहीत परंतु ऑक्साइडचे या ठिकाणी तीन आयन आहेत ते मात्रित्ता आपण दाखवणार आहोत तर ते कशी दाखवणार आहोत तर ऑक्सिजनच्या आयनाची सिम्बॉल किंवा ऑक्साइड आणि सिंबॉल आहे ओ तर त्या सिंबॉलच्या उजवीकडे पायत्याशी आपण <coughs> तीन ही संख्या लिहिणार आहोत कारण या ठिकाणी ऑक्साइडची तीन आयन आहेत हेन्स फाईल राइटिंग द फॉर्मुला ऑफ आयोनिक कंपाऊंड द चार्जेस ऑन द आयन्स आर नॉट शोन बट देयर नंबर्स इज रिटन ॲज सबस्क्रिप्ट on the right of symbol of ion then the number of each ion in the compound is obtained easily by the method of cross multiplication of their valence sheets the number of each ions in the compound is obtained easily बाय द मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ देअर व्हॅलेंसीज म्हणजेच आपल्याला आयनिक संयुगामध्ये असणाऱ्या प्रत्येक आयनांची संख्या काढता येते आणि ती कशी काढता येते तर त्या आयनांच्या व्हॅलन्सीचा म्हणजे संयोजेचा तिरकस गुणाकार करून ती संख्या काढता येते आता ती कशी काढता येते हे आपल्याला पुढचा पॉईंट पाहिल्यानंतर लक्षामध्ये येईल ज्यावेळेस आपण पुढच्या पॉइंट पाहणार आहोत त्यावेळेस हा पॉईंट आपल्या लक्षात येईल सो नेक्स्ट पॉईंट इज द नेक्स्ट पॉइंट इज स्टेप्स इन रायटिंग द केमिकल फॉर्मुला ऑफ कंपाउंड्स बाय द मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच तिरकस गुणाकार पद्धतीचा उपयोग करून संयुगाचा सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या तिरकस गुणाकार पद्धतीचा उपयोग करून संयुगाचे सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या नाव फाईल रायटिंग द केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड वय शूड यूज सम स्टेप्स अँड हिअर वय विल सी धीज स्टेप रास आयनिक संयोगाचं रासायनिक सूत्र लिहित असताना काही स्टेपचा उपयोग करणं आवश्यक असतं किंवा त्या स्टेपचा उपयोग करून आपल्याला आयनिक संयोगाचं सूत्र लिहिता येतं तर त्या स्टेप्स आता आपण पाहणार आहोत सो फस्ट स्टेप राईट द सिम्बॉल ऑफ बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट अँड दॅट ऑफ ॲसिडिक रॅडिकल ऑन द राईट फाईल रायटिंग द केमिकल फॉर्मूला ऑफ कंपाऊंड राईट द सिंबॉल ऑफ बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट अँड दॅट ऑफ ॲसिडिक रॅडिकल ऑन द राईट म्हणजेच आयनिक संयुगाचं रासायनिक सूत्र लिहित असताना बेसिक रॅडिकलचं म्हणजेच धनप्रभारित आयनाचं सिम्बॉल संज्ञा डायूकडे लिहितात तर ऋणप्रभारित आयनाचं म्हणजेच आम्लधर्मी मूलकाचं सिम्बॉल किंवा संज्ञा उजवीकडे लिहितात आता हे स्टेप पाहत असतानाच आपण एक उदाहरणी पाहू किंवा उदाहरण पाहत पाहत आपण या स्टेप पाहणार आहोत साईड बाय साईड म्हणजे आपल्याला ते स्टेप्स चांगल्या प्रकारे लक्षात येतील सो एक्झाम्पल सपोज यियर वी टेक द एक्झाम्पल ऑफ अॅल्युमिनियम ऑक्साइड तर या चार स्टेप पाहत असताना आपण अॅल्युमिनियम ऑक्साईडचं सूत्रही तयार करणार आहोत किंवा लिहिणार आहोत म्हणजे आपल्या स्टेप लवकर लक्षामध्ये येतील सो स्टेप फर्स्ट और स्टेप वन फाइल राइटिंग द फॉर्मुला ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साइड राईट द सिम्बॉल ऑफ बेसिक रॅडिकल ऑन द लेफ्ट अँड फॉर्मुला ऑफ ॲसलिक रॅडिकल ऑन द राईट नाउ इन ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲल्युमिनियम इज द बेसिक रॅडिकल अँड ऑक्साइड इज द ॲसिलिक रॅडिकल देअर फोर राईट द सिम्बॉल ऑफ ॲल्युमिनियम ऑन द लेफ्ट साईड अँड सिम्बॉल ऑफ ऑक्साइड रेडिकल ऑन द राईट साईड ॲल्युमिनियम ऑक्साइड या आयनिक संघामध्ये ॲल्युमिनियम हा धनप्राभरित आयन आहे म्हणजे बेसिक रेडिकल आहे तर ऑक्साइड हा ऋणपराभरत आयन आहे म्हणजेच ॲसलिक रेडिकल आहे त्यामुळे ॲल्युमिनियमची साज्ञा डावीकडं लिहिली आणि ऑक्साइडची साज्ञा उजवीकडे लिहिलेली आहे सेकंड स्टेप स्टेप टू बिलो द सिंबॉल ऑफ इच रॅडिकल राईट इट्स वॅलन्सी बिलो द सिंबॉल ऑफ इच रॅडिकल राईट इट्स वॅलन्सी म्हणजे आपण या स्टेप एकमध्ये ज्या रॅडिकलच्या सिंबॉल लिहिले आहेत त्या सिंबॉलच्या खाली त्या त्या रॅडिकलच्या वॅलन्सीच संयुजा लिहायच्या आहेत सो so, स्टेप टू below the symbol of aluminum write the valency of aluminum so valency of aluminum is 3 and below the symbol of oxide radical write its valency valency of oxide radical is 2 in the last video we have seen valency of radical valency of radical is the magnitude of charge on radical कुठल्याही रॅडिकलची व्हॅलेंसी म्हणजे त्या रॅडिकलवर असणाऱ्या विद्युत प्रभाराची संख्या ऑन द ॲल्युमिनियम रॅडिकल देर आर थ्री पॉझिटिव्ह चार्जेस देअर फोर बॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम रॅडिकल इज थ्री अँड ऑन द ऑक्साईड रॅडिकल देर आर टू निगेटिव्ह चार्जेस देअर फोर वॅलन्सी ऑफ रॅडिकल इज टू तर याप्रमाणे दुसऱ्या स्टेपमध्ये आपण त्या त्या रॅडिकलच्या सिम्बॉलच्या खाली त्यांच्या सेऊच्या लिहिल्यात देन स्टेप थ्री क्रॉस मल्टिप्लाय द वॅलन्सीज ऑफ द कंबाईनिंग रॅडिकल्स विथ द हेल्प ऑफ ॲरोट्स क्रॉस मल्टिप्लाय द व्हॅलन्सीज ऑफ द कंबाईनिंग रॅडिकल्स विथ द हेल्प ऑफ ॲरोट्स म्हणजेच बाणांच्या सहाय्याने ॲरोजच्या सहाय्याने या ठिकाणी ज्या रॅडिकलपासून आयनिक संयुग तयार होतं त्या रॅडिकलच्या व्हॅलेंसीचा संयोजेचा तिरकस गुणाकार करा ज्या रॅडिकलपासून आयनिक संयुग तयार होतं त्या रॅडिकलच्या संयुजेचा बाणांच्या साह्याने तिरकस गुणाकार करा अशा प्रकारे तिसरी स्टेप आहे तर आपण पाहू स्टेप थ्री सो अ कंपाऊंड ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्मड फ्रॉम रॅडिकल ॲल्युमिनियम अँड ऑक्साईड बॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज थ्री अँड बॅलन्स ऑफ ऑक्साईडिकल इज टू देन क्रॉस मल्टिप्लाय द बॅलन्स ऑफ कंबाईनिंग रॅडिकल्स विथ हेल्प ऑफ ॲरोज आता हे ज्या रॅडिकलचे बॅलन्स आहेत ॲल्युमिनची वॅलन्सी तीन आणि ऑक्साईडची वॅलन्सी दोन तर या वॅलन्सीचा तिरकस गुणाकार करायचा आहे तो याप्रमाणे सो इट इज द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ व्हॅलन्सीज ऑफ कंबाईनिंग रॅडिकल्स तर या ठिकाणी ज्या रॅडिकलपासून आयनिक संयुक्त तयार झालेला आहे त्या रॅडिकलच्या संयोजेचा तिरकस गुणाकार अशा प्रकारे करायचा आहे बाणांच्या सहाय्याने देन स्टेप फोर स्टेप फोर देन स्टेप फोर राईट द केमिकल फॉर्मुला ऑफ कंपाऊंड राइट द केमिकल फॉर्मुला ऑफ कंपाऊंड While writing the formula of compound, write the valency of second radical with the first radical as subscript and valency of first radical with the second radical as subscript. While writing the formula of compound, write the valency of second radical. वैथ फर्स्ट रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट अँड व्हॅलेंसी ऑफ फर्स्ट रॅडिकल विथ सेकंड रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट चौथ्या स्टेपमध्ये आपला काय सांगितलं आहे तर चौथ्या स्टेपमध्ये आपल्या त्या आयनिक संयुगाचं सूत्र लिहिण्यास सांगितलं आहे आणि ते लिहित असताना दुसऱ्या रॅडिकलची जी संयुजा आहे ती संयुजा पहिल्या रॅडिकलबरोबर लिहायचे आहे मग ते कसे लिहायचे आहे तर पहिल्या रॅडिकलच्या संज्ञाच्या उजूकडे पायत्याशी दुसऱ्या रॅडिकलची संयुजा लिहायची आहे पहिल्या रॅडिकलच्या संज्ञाच्या उजूकडे पायत्याशी दुसऱ्या रॅडिकलची संयुजा लिहायची आहे तर दुसऱ्या रॅडिकलच्या संज्ञाच्या उजूकडे पायत्याशी पहिल्या रॅडिकलची संयुजा लिहायची आहे हा त्याचा अर्थ आता तिथं आपण ते लिहू किंवा जे तिरकस गुणाकार किंवा जी दाखवते तेच दाखवतात दुसऱ्या रॅडिकलची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी आपल्याला पहिल्या रॅडिकलच्या संज्ञेच्या पायथ्याशी लिहायची उजवीच्या उजवीकडे तर पहिल्या रॅडिकलची व्या व्हॅलन्सी म्हणजे संयुजा ही दुसऱ्या रॅडिकलच्या संज्ञेच्या उजवीकडे पायथ्याशी लिहायची आहे सो फर्स्ट रॅडिकल इज अल्युमिनियम अँड व्हॅलेंसी ऑफ सेकंड रॅडिकल इज टू द वॅलन्सी ऑफ सेकंड रॅडिकल इज टू देअर फोर राईट द वॅलन्सी ऑफ सेकंड रॅडिकल विथ फर्स्ट रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट दॅट इज ऑन द राईट ऑफ सिंबोल ऑफ फर्स्ट रॅडिकल ही जी दुसऱ्या रॅडिकलची सेम जी दोन ती आपण पहिल्या रेडिकलच्या सवदण्याच्या उजीकडे पायथ्याशी लिहिली आहे त्यानंतर दुसरा रॅडिकल आहे ऑक्साईड तर या दुसऱ्या रॅडिकलबरोबर पहिल्या रॅडिकलची बॅलन्सी लिहायची आहे ती कुठे लिहायची तर दुसऱ्या रॅडिकलच्या सवदण्याच्या उजीकडे पायथ्याशी लिहायची एल टू ओ थ्री सो इट इज द फॉर्म्युला ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साइड हा झाला ॲल्युमिनियम ऑक्साइडचा फॉर्म्युला हे बाय युझिंग धीज फोर स्टेप्स वी कॅन राईट द फॉर्म्युला ऑफ एनी कंपाऊंड या स्टेपचा उपयोग करून आपण कुठल्याही संयुगाचं सूत्र लिहू शकतो परंतु कुठल्याही संयुगाचा फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला त्या संयुगामध्ये असणाऱ्या रॅडिकलच्या सिम्बॉल माहीत असणं आवश्यक आहे आणि सिम्बॉलबरोबर त्यांचे व्हॅलेन्ससुद्धा माहीत असणं आवश्यक आहे आपण आणखीन एक दोन उदाहरण पाहू नेन ने सेकंड एक्झाम्पल सपोज सेकंड एक्झाम्पल इज सोडियम सल्फेट राईट द फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट समजा आपला प्रश्न आला सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला तयार करा किंवा लिहा तर या स्टेपचा उपयोग करून आपण तो फॉर्म्युला तयार करू शकतो सो फर्स्ट स्टेप स्टेप वन राईट द सिंबॉल ऑफ बेसिक रॅडिकल दॅट इज सोडियम ऑन द लेफ्ट अँड दॅट ऑफ ॲसिक रॅडिकल दॅट इज सल्फेट ऑन द राईट साईड सोडियमचा सिंबॉल किंवा संज्ञा ही डायकड लिहायची सो स्टेप फस्ट राईट द सिम्बॉल ऑफ बेसिक रॅडिकल दॅट इज सोडियम ऑन द लेफ्ट अँड दॅट ऑफ द ॲसलिक रॅडिकल ऑन द राईट तर सोडियमची संज्ञा ही डावीकडे लिहायची सोडियमची संज्ञा आहे एन ए आणि सल्फेटची संज्ञा आहे एसओ फोर की जी उजवीकडं लिहायची आहे तरी स्टेप वन देन स्टेप टू बिलो द सिंबॉल ऑफ ईच रॅडिकल बिलो द सिंबॉल ऑफ इच रॅडिकल राईट इट्स वॅलन्सी प्रत्येक रॅडिकलच्या सिंबॉलच्या खाली त्यांची वॅलन्सी लिहायची सो वॅलन्सी ऑफ सोडियम रॅडिकल इज वन वॅलन्सी ऑफ सल्फेट रॅडिकल इज टू सोडियमची वॅलन्सी एक आहे सल्फेट रॅडिकलची बॅलन्सी दोन आहे देन स्टेप थ्री क्रॉस मल्टिप्लाय द वॅलन्सीस ऑफ कंबाईनिंग रॅडिकल्स विथ द हेल्प ऑफ ॲरोज ॲरोजच्या सहाय्याने या रॅडिकलच्या वॅलन्सीचा तिरकस गुणाकार करायचा आहे सो फर्स्ट रॅडिकल सोडियम इट्स वॅलन्सी वन देन सेकंड रॅडिकल सल्फेट इट्स वॅलन्सी टू देन क्रॉस मल्टिप्लिकेशन तर याप्रमाणे ॲरोजच्या सहाय्याने बाणाच्या सहाय्या तिरकस गुणाकार आपण केला नाव स्टेप फोर राईट द केमिकल फार्मुला ऑफ कंपाऊंड फाईल राइटिंग द फार्म्युला ऑफ कंपाऊंड राइट द व्हॅलन्सी ऑफ सेकंड रॅडिकल विथ फर्स्ट रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट अँड व्हॅलन्सी ऑफ फर्स्ट रॅडिकल विथ सेकंड रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट आता आपल्या चौथ्या स्टेपमध्ये आयनिक संयुगाचं सूत्र लिहायचं आहे पण ते लिहित असताना दुसऱ्या रॅडिकलची संयूजा ही पहिल्या रॅडिकलच्या संज्ञाच्या उजवीकडे पायथ्याशी लिहायची आहे तर पहिल्या रॅडिकलची संयुजा ही दुसऱ्या रॅडिकलच्या संज्ञाच्या उजवीकडे पायथ्याशी लिहायची आहे तर पहिल्या रॅडिकल सोडियम आणि त्याच्या संज्ञाच्या उजवीकडे पायथ्याशी दुसऱ्या रॅडिकलची बॅलन्सी दोन ती लिहायची एन ए टू दुसरं रॅडिकल एसओ फोर आणि त्याच्या सिम्बॉलच्या त्याच्या संजण्याच्या उजीकडे पायथ्याशी पहिल्या रेडिकलची बॅलन्सी एक आहे तर ती इथं लिहायची आणि वॅलन्सच्या एक पण जर बॅलन्सी एक असेल तर ती लिहायची आवश्यकता नसते म्हणजे एक लिहायची गरज नाही सो फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट इज एन ए टू एसओ फोर तर याप्रमाणे सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला एन ए टू एसओ फोर थर्ड एक्झाम्पल तिसरे उदाहरण पाहू अमोनियम फॉस्फेट तीसरा उदाहरण आहे अमोनियम फॉस्फेट स्टेप फर्स्ट राईट द सिंबोल ऑफ अमोनियम अमोनियम इज द बेसिक रेडिकल देरपूर राईट द सिंबल ऑफ अमोनियम ऑन लेफ्ट अँड सिंबॉल ऑफ फॉस्फेट इट इज ॲसिडिक रॅडिकल ऑन द राईट साईड द सिंबॉल ऑफ फॉस्फेट इज पी ओ फोर देन स्टेप टू बिलो द सिंबॉल ऑफ इच रॅडिकल राईट इट्स वॅलन्सी वॅलन्सी ऑफ अमोनियम रॅडिकल इज वन अँड वॅलन्सी ऑफ फॉस्फेट रॅडिकल इज थ्री आपल्याला प्रत्येक रॅडिकलच्या वॅलन्सी पार्ट असणं आवश्यक आहे देन स्टेप थर्ड क्रॉस मल्टिप्लाय द वॅलन्सीज ऑफ कंबाईनिंग रॅडिकल कंबाईनिंग रॅडिकलचे जे वॅलन्स आहेत त्यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे सो फर्स्ट रॅडिकल इज अमोनियम इट्स वॅलन्सी वन सेकंड रॅडिकल इज फॉस्पेट इट्स इज थ्री देन क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ वॅलन्सीज तर प्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन देन स्टेप फोर राईट द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फाईल रायटिंग द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड राईट द व्हॅलन्सी ऑफ सेकंड रॅडिकल विथ फर्स्ट रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट अँड व्हॅलेंसी ऑफ फर्स्ट रॅडिकल विथ सेकंड रॅडिकल ॲट सबस्क्रिप्ट आता फॉर्म्युला लिहित असताना आपण पहिल्या रॅडिकलची सिंबॉल लिहिली एन एच फोर का तर या सिम्बॉलच्या उजवीकडे पायथ्याशी आपल्याला दुसऱ्या रॅडिकलची व्हॅलेंसी लिहायची आहे आणि ती आहे तीन रॅडिकाली कंस करायचा आणि कंसाच्या बाहेर पायथ्याशी तीन लिहायचं आहे त्यानंतर फॉस्पेट रॅडिकल त्याचा सिंबॉल ओ फोर आणि त्या सिंबॉलच्या उजवीकडे पायथ्याशी पहिल्या रॅडिकलची व्हॅलेंसी तर लिहायची ती आहे एक तर एक असलेली लिहायची आवश्यकता नसते सो फॉर्म्युला ऑफ अमोनियम फॉस्फेट इज एन एच फोर थ्राइस प्यू फोर तर हा झाला अमोनियम फॉस्फेटचा फॉर्म्युला आणखीन एक लास्ट उदाहरण पाहू कॅल्शियम कार्बोनेट so step 1 write the symbol of basic radical that is calcium on left and symbol of acidic radical that is carbonate radical on the right so symbol of carbonate radical is co3 then step 2 below the symbol of each radical write its valency so valency of calcium is 2 valency of कार्बोनेट रॅडिकल इज ऑल्सो टू कार्बोनेट रॅडिकलची वॅलन्सी दोन आहे कॅल्शियमची वॅलन्सी दोन आहे देन क्रॉस मल्टिप्लाय द वॅलन्सीस ऑफ द कंबाईनिंग रॅडिकल्स विथ द हेल्प ऑफ अॅरोच सो फर्स्ट रॅडिकल कॅल्शियम इट्स वॅलन्सी टू सेकंड रॅडिकल कार्बोनेट इट्स वॅलन्सी टू देन क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ देअर वॅलन्सीज Four, या ठिकाणी आपण हा तिरकस गुणाकार केला आहे देन स्टेप फोर राईट द फॉर्मुला ऑफ कंपाऊंड आता या कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहायचा सो व्हाईल रायटिंग द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड राइट द सिंबॉल ऑफ फर्स्ट रॅडिकल पहिल्या प्रथम पहिल्या रॅडिकलचा सिंबॉल इथं लिहिला त्यानंतर या सिम्बॉलच्या पहिल्या रॅडिकलच्या सिम्बॉलच्या उजवीकडे पायत्याशी आपल्याला दुसऱ्या रॅडिकलची व्हॅलेंसी लिहायची तर दुसऱ्या रॅडिकलची बॅलन्सी आहे दोन कार्बनची वॅलन्सी आहे दोन तिथं लिहायची सी ए टू त्यानंतर दुसऱ्या रॅडिकलचा सिम्बॉल सी ओ थ्री तर या दुसऱ्या रॅडिकलच्या सिंबॉलच्या उजवीकडे पायत्याशी आपल्याला पहिल्या रॅडिकलची बॅलन्स लिहायची टू सो सी ए टू सी ओ थ्री टू हा फॉर्म्युला झाला बट टू इज द कॉमन फॅक्टर इन बोद्ध रॅडिकल या ठिकाणी कॅल्शियमचे दोन आयन आहेत त्याचबरोबर कार्बन रॅडिकलसुद्धा दोन आयन आहेत तर दोन हे कॉमन आहे इफ वय डिवाइड दिस फॉर्म्युला बाय कॉमन फॅक्टर टू वी ऑप्टेन द फॉर्म्युला सी ए सी ओ थ्री या दोन्ही रॅडिकलची संख्या दोन दोन आहे म्हणजे दोन हा फॅक्टर कॉमन आहे त्यामुळे आपण जर या फॉर्म्युला दोननं डिवाईड केलं तर फॉर्म्युला इल सी ए सी ओ थ्री इट इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हेस वी कॅन राईट फॉर्म्युला ऑफ एनी आयोनिक कंपाऊंड बाय युझिंग दिस फोर स्टेप्स अशा प्रकारे या चार स्टेपचा उपयोग करून आपण कोणत्याही आयोनिक संयुगाचे सूत्र लिहू शकतो हेन्स वी हॅव कंप्लीट द फोर्थ चाप्टर दॅट इज मेजरमेंट ऑफ मॅटर अशा प्रकारे आपण चौथं प्रकरण द्रव्याची मोजमाप हिथं पूर्ण केलेलं आहे धन्यवाद